विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पूर्व परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेच्या तारखेत वाढ करण्यात आली असून जे विद्यार्थी या अभ्यासक्रमाकरता इच्छुक आहेत त्यांनी या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन अकोला विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर चांडक यांनी केलं आहे. सर, 2019-20 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्यातील सरकार सहाय्य अल्पसंख्याक विद्यापीठाचं व्यवस्थापन व नॉन एडेड कायदा महाविद्यालयात 5 वर्ष आणि 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी पूर्व परीक्षा करता डीएची द्वारे एमएच लॉ सीईटी साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानुसार विधी महाविद्यालयाला प्रवेश घेण्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांनी विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पूर्व परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेचं आवेदनपत्र ऑनलाईन भरून घेण्याचं प्रतिपादन अकोला विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रत्ना चांडक यांनी केलं आहे. त्यानुसार एलएलबी 5 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता लॉ सीईटी साठी 11 मार्च पर्यंत असलेली अर्जाची तारीख 18 मार्च पर्यंत वाढविण्यात आली असून एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता लॉ सीईटी साठी 15 मार्च या तारखेऐवजी ती तारीख पुढे वाढविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. जे विद्यार्थी लॉ च्या एज्युकेशन घ्यायची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी एक सूचना आहे. 12वी नंतरच्या 5 वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल लॉ सीईटी साठी आणि ती तारीख 18 तारखेपर्यंत एक्सटेंड झाली आहे. आणि जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा कोर्स करू इच्छितात त्यांना आता ते लॉ सीईटी साठी रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि याची पूर्ण जानकारी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अकोला विधी महाविद्यालयाला नक्की भेट. तसं 15 तारखेपर्यंतच आहे लॉ सीईटी 3 साठी, पण ती पण तारीख एक्सटेंड होईल कारण की आता 5 इयरची एक्सटेंड झाली त्यामुळे 3 इयरची पण होईल. तर जे पण लॉ अभ्यासक्रम करू इच्छितात त्यांना लॉ सीईटी देणं कंपल्सरी आहे म्हणून त्यांनी ते रजिस्ट्रेशन विदिन टाइम मध्ये करावं.